भूमिका बदलली. मी आपल्याला जबाबदारीपूर्वक बोलतो, मी आज या सासवड मध्ये बोलतोय, पौराणिक काळापासून पवित्र असलेल्या या भूमीवर बोलतोय, आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर माझ्यावर, माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय, म्हणून बोलतोय की या निवडणुकीत म्हणलं जात की दादानी गद्दारी केली. दादा गद्दार आहे मला लक्षात येत नाही. आता आमच्या सरकारी काही कुणाला बोललं की लगेच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं. हो साहेब आजही आम्हाला दैवत आहे, हो साहेब आजही आम्हाला आदरणीय आहे, हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणण्याचं आहे. पण आज ही काय मिळाली आहे? जाणता राजाला घर नसतं, पोर नसतं, बाळ नसतं, संबंध रहता त्याची कुटुंब असत. पण आज मात्र त्या जाणते राजाला रयतेमध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड करावी लागती. ही वेळ येणं, ही वेळ काय आहे? पुराच सरकार स्थापन केलं किती वेळ का आली, त्याला संस्कार म्हणायचे. आणि आता जे दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं, आमच्या सारख्या असंख्य जणांनी केलं. ते लोकशाहीचा निर्णय होता, आम्ही सगळ्यांनी केलं. ती मात्र गद्दारी. 2014 मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात, दादानी जे केलं ती मात्र गद्दारी आहे. 2017 गणेश चतुर्थीच्या दिवशी आरके सहित व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित, कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो. मी दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होत? संस्कार. आम्ही काय केलं? गद्दार. 19 काय झालं? संस्कार. स्पष्टपणे सांगितलं जात आहे. मी मान्य, अरे कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची, एवढा हतबल झालेला तुमचा, तुमचे माझी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हतबल झालेले कधी होईल. स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजपपासून बाजूला केलं ही आमची चाल होती.